हॅलो, नमस्कार काय रे समय सर. काय नाही, उद्या येणार आहे तुमच्याकडे. कशासाठी येणार आहे? उद्या दुपार येणार आहे साहेब. मी दोघं पण येऊ राहिले तुमच्याकडे. कोणते साहेब? आमचे डेअरी साहेब, त्याचे काही माल आणतात काय? तुम्ही सांगाल तेवढं. आता लई जमून ठेवलंय सगळे व्यवस्थित. काय सगळे 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 व्यवस्थित करून ठेवलंय. तुम्ही फक्त आदेश करा आता पुढचा. काय सगळे इथं जे काही होत ना, सगळे उत्तर उत्तरची सगळी सेटिंग लावलेली मी. हो, मी आता सर इथं जवळपास 8 वर्षापासून हेच करतोय जिल्ह्यात. तू सेटिंग लावली का नाही लावली? काय म्हणले? हॅलो. हा नाही, खालची माझ्याकडे सेटिंग असते ना, बाकीची हॅलो. हॅलो. हा म्हटलं उद्या येऊ का? मग उद्या येतो म्हटलं सर. हा हो, तुम्ही फक्त सांगा. सगळे करून ठेवले सर. मोठ मोठाले पाहून सर आपल्याकडे, लय मोठ मोठाले. हो ना हो ना. तू सातारा इकडे किती घेतली? चालतंय सर. मल्टी बिल गेलेलं कळलं होत, मोटर बिल गेलेलं कळलं होत म्हटलं, तेव्हाच मी म्हटलं. आता हॅलो, तिकडचं म्हटलं तू सगळं आतातच कर का? हो ना हो ना. हॅलो. हा म्हटलं मी सर, मी आता येतो उद्या तुम्हाला डिटेल सगळं देतो, सांगतो सगळं. अरे तू सांग, होईल का तिकडे? नाही नाही, सगळं होईल सर इकडं. रेट करायची गरज नाही ना? अजिबात नाही सर. बर हो, आता फक्त फक्त तुमचा आदेश फक्त सुरू करा म्हणून सर इकडं. अरे कर ना सुरू, लगेच आताच करून दे ना. चालेल ना सर. चालतं सर. काय म्हणले? 5 लोक कुठे जाऊन खातात का? हो ना हो ना. उद्या करून आमच्या वेळ, काय प्रॉब्लेम आहे मला? हा येतो येतो आम्ही सर उद्या. हो उद्या येतो ना सर. हो चालेल सर. ओके. हो बोलायला येतो काय? काय म्हणले? नुसतं बोलायला येतो का? काम करून आणतो सर. आता बोलतो एकदा, मग बाकी करतो ना. भरपूर लोक आहेत आपल्याकडे, असे नको नको इतके लय मोठे लोक आहेत. एक शब्द टाकूस तर मोठाले लोक आहेत, इतकाले मोठे मोठे लोक आहेत म्हशी इकडे. हा तिकडे माझी बदली व्हायला पाहिजे होती ना. तुम्ही काय तिथं असले तरी काय, इकडे असले काय, एकच आहे, काय टेन्शन नाही. नाही ना, पण तुमच्या इकडे ही जागा आहे रे मार्केट. हा इकडे मार्केट भरपूर आहे सर या साईडला, म्हणजे सगळंच तेच पट्टा आहे ना. तो पट्टा तसंच आहे ना इकडं. बाईने लोक मुलं करे कोणी? हो ना. अहो सर, मंथली चालू आहे प्रत्येक पोलिटेशनची 50. हा आणि बाकी इतर कलेक्शन खूप आहे ना, बाकी सगळे 2 नंबरवाले जे पर्सनली कलेक्शन आहे. आला बोलडा बोलत म्हटलं, पर्सनलचं डायरेक्ट कलेक्शन आहे म्हटलं त्यांचं. कोणतं? म्हणजे हे डायरेक्ट आपलं पोलिटेशनचं वेगळं आणि पर्सनली प्रत्येक धंद्यावाल्याचं वेगळं आहे त्यांचं. त्याच्यात वाळू पिळू हे सगळं आहे ना. रेशन पिशन गुटखा, गुटखा लई इकडे सर, लई गुटख्याचं लईच मोठं जाळ आहे इथं, रेशन आणि गुटखा. हॅलो. हा म्हटलं, रेशन आणि गुटख्याचं लई मोठं जाळ आहे. मी आहे ना आपले ते पंचगंगाचे ओनर आहेत ना आपले, ते तुम्हाला येणार आहेत भेटायला, त्यांना घेऊन येतो भेटायला. काय 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 म्हणलं? ते पंचगंगा शीडचे ओनर आहेत ना, त्यांना भेटायला घेऊन येतो ना तुम्हाला. कसले? म्हणजे आपले पंचगंगा शीडचे मालक आहेत, खूप मोठी असते इथली, खूप म्हणजे खूप मोठी. ते प्रॉपर नेवाशेचे आहेत ना. हॅलो. बरं मागणार आहे. हॅलो. फोन करायला मी बोलतो त्याला. हॅलो हॅलो. हा सर. हा सांग ना. हा म्हटलं
तुम्हाला भेटायला येणार मी तरी त्यांना बोललो होतो म्हणले आपला वेळ काढला लागते म्हणले आपण जाऊ भेटायला येतो आम्ही उद्या मग असती काय करणार पण अहो सर लई मोठी म्हणजे शब्द फक्त त्याला माप आहे म्हणजे शब्द टाकला तर त्यांच्याशी आपल्यासाठी काही पण करतात ते इथून माग सगळ्या गोष्टी तेच करत आलेत हो ना सर चालतंय सर उद्या येतो आम्ही मग ठीक आहे हो सर हो